जागतिक एड्स दिनानिमित्त ओमेन्स ग्रुप, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि अफलातून कलाकार यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तव्य ही शॉर्ट फिल्म यूट्यूबवरून प्रदर्शित करण्यात आली. जागतिक एड्स दिनानिमित्त ओमेन्स ग्रुप, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि अफलातून कलाकार यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा पुतळ्याजवळ एड्स आणि एच आय व्ही संसर्गजन्य रोगाविषयी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. दरम्यान ओमेन्स ग्रुपच्या वतीनं कर्तव्य ही शॉर्ट फिल्म यूट्यूब चॅनलवरून प्रदर्शित करण्यात आली. दैनिक जागरणच्या एका रिपोर्टनुसार कोरोना परत पसरण्याचं मुख्य कारण आहे फक्त आणि फक्त आपला निष्काळजीपणा. जे यंग आहेत त्यांना काही होणारही नाही कदाचित, पण जे लोक वयस्कर आहेत ते जास्त रिस्कमध्ये आहेत. म्हणजे आपल्याला स्वतःपेक्षा त्यांची काळजी जास्त घ्यावी लागेल. आता वेळ आली आहे कोविडशी लढायची आणि आपल्या नवा. या प्रसंगी महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर, श्रीनिवास पुरुड यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी दीप प्रज्वलित करून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अनिरुद्ध ओझा, नितीन सिद्धिगणेश, अजहर जमादार, शिवा खोबरे, सदा खोबरे, सुहास पवार, सुधीर आळगी, विजयकुमार हणमगावकर, आरती हणमगावकर, सिव्हिल ARTI विभागाचे सर्व अधिकारी आदींनी परिश्रम घेतले. सिव्हिल हॉस्पिटल आणि फॅमिली प्लॅनिंग आणि अनिरुद्ध ओझा वुमन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि अनेक संघटनांनी या ठिकाणी चार पुतळ्याच्या ठिकाणी एड्स दिनाचे लोबो काढून आज जनजागृती करण्यासाठी आज या सगळ्यांनी उपस्थित राहिले आणि सोलापूर शहरवासियांना मास्क वापरण्यासंदर्भात या ठिकाणी बॅनर घेऊन नागरिकांना चौपाटीच्या ठिकाणी आवाहन करत उभे आहेत. त्यामुळं संपूर्ण शहरवासियांना एक या ठिकाणी आदर्श असं या ठिकाणी लोबो काढून शहरवासियांना जनजागृती करण्यास एड्स दिनाचे जनजागृती करण्यास जगभर प्रयत्न चालू आहेत, पण अजूनही एड्सवर लस काढण्यासाठी तसे प्रभावी आणि परिणामकारक उपाय चालू नाहीत असं दुर्दैवाने सांगावं लागतं. असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त, मातेकडून बाळास आणि इंजेक्शनची सोय किंवा ब्लेड जर प्रदूषित असेल तर एड्स होतो. अगले 10 वर्ष झाले आम्ही काम करतो आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आमची जी टीम आहे ती करते. आधी आमच्याकडं प्लॅटफॉर्म नव्हतं एक्सप्रेस करण्यासाठी. आता आम्ही वुमेन जे आहे गेले 10 वर्ष झाले आम्ही बेस्ट अवेअरनेस करतो, कॉलेजमध्ये इन्फॉर्मेशन देतो, पण यावर्षी जमलं नाही कोविडमुळं. मला वाटलं होतं हे पण होईल, पण फायनली हे झालं. आणि एक आपला तो कलाकार नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्येसुद्धा आम्ही अवेअरनेस क्रिएट करतो. ॲक्च्युली तो वेगळा आहे, पण हे जे आहे त्यामध्ये सोशल ॲक्टिव्हिटी, मास्क युज, सगळ्या माहिती दिलेली आहे.